देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या विचाराने शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि शेतकऱ्यांना सर्व आर्थिक बाजूने सक्षम करण्यासाठी श्री दत्त विकास सेवा संस्थेची स्थापना झाली. शेतकऱ्यांना नियमित कर्ज पुरवठा करून लाभांश देखील देण्यात श्री दत्त विकास संस्था अग्रेसर आहे. ज्येष्ठ नेते भालचंद्र कागळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. शेताच्या बांधावर जाऊन शेती फुलवणारे आणि शेतकरी म्हणजे काय असतो याची जाणीव असणारे विकास पवार यांची श्रीदत्त विकास संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल विकास पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेमध्ये संस्थापक भालचंद्र कागळे, नूतन चेअरमन अण्णाप्पा दत्तवाडे, शेखर कागळे, दिनकर नरुटे, शंकर गवंडी, बापू हेरवाडे, आदिनाथ खुरपे, आप्पासाहेब बुबनाळे, बापू परीट, आप्पासाहेब गायकवाड, गुंडाप्पा दत्तवाडे, सौ लक्ष्मीबाई कागळे, रुपाली संजय बंडगर, रमेश मिठारी, कुबेर खुरपे, गुरुजी यांनी सत्कार केला. तसेच कुरुंदवाडे येथे प्रदीप भुई, संदीप भाटणकर, सचिन चौगुले, दीपक तोडकर, सचिन आडसूळ, वैभव पाटील, रोहित जमदाडे, शिरीष जाधव, सुजित बागवान यांनी विकास पवार यांचा सत्कार करून अभिनंदन केले. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.